त्वरित नेमणे आहे. कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम. मोबाईल नंबर 79 72 83 40 38. कमलेश रुमाले, मोबाईल नंबर 98 7 54 56 27. मालेगावचे रोटरी ट्रस्ट संचालित BS भंडारी रोटरी हॉस्पिटल प्रगतीच्या पथाकडे वाटचाल करीत असून आता या हॉस्पिटलच्या सुविधांमध्ये मोठी भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे 12वी सायन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन मान्यता कोर्सची परवानगी, MBBS नंतर नेत्रतज्ज्ञ डॉक्टर होण्यासाठीचा अभ्यासक्रम व चालता फिरता दवाखाना म्हणजेच दवाखाना आपल्या दारी या संकल्पनेतून डोळे तपासणीच्या सर्व अद्ययावत आधुनिक मशीनरी असलेले एक वाहन आता या हॉस्पिटलला मिळालेलं असून ग्रामीण भागातील लोकांचा खर्च व वेळ यामुळे वाचणार आहे. तसेच सवलतीच्या दरात सोनोग्राफीची, नेत्र तपासणीचे नवीन बी स्कॅन मशीन, काचबिंदू तपासणीसाठी जर्मन जाईस कंपनीची अत्याधुनिक पेरोमेट्री मशीनची खरेदी नुकतीच करण्यात आलेली असून आता तिरळेपणाचे ऑपरेशन देखील येथे यशस्वीरित्या सुरू झाले असल्याचे रोटरी हॉस्पिटलचे अध्यक्ष अजय शाह यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. तसेच नवीन अभ्यासक्रमचे ऍडमिशन आणि इतर सर्व बाबीबद्दल प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर दिलीप भावसार व दवाखाना आपल्या दारी च्या नवीन वाहनासंदर्भात अद्याप कसे आहे ते वाहन काय होणार याच्या सुविधा कशा होणार आहेत सगळ्या त्याच्यातल्या तपासण्या याबद्दल डॉक्टर अल्फिया मॅडम यांनी सविस्तर माहिती आम्हाला दिली. या प्रसंगी रोटियन श्री शिवनारायण काकाणी, राजेंद्र छाजेट, चंद्रकांत शिरापुरे, हर्सुखलाल नाकरानी, दिनेश जाधव, ॲडव्होकेट उदय कुलकर्णी, डॉक्टर विनोद गोडवारकर, डॉक्टर राजेश गगरानी, डॉक्टर अनिल मर्चंट, डॉक्टर महेश तेलरांदे, राकेश डिडवानिया, ॲडव्होकेट विजय कुलकर्णी, संजय बेंडाळे, विजय पोफळे, दिलीप संध्याशू यासहित रोटरी हॉस्पिटलचे मॅनेजर स्वप्नील कासार व मेडिकल इन्चार्ज डॉक्टर अल्फिया अन्सारीसह नेत्रतज्ञ डॉक्टर विक्रम सिंग व दीप्ती सिंग हे उपस्थित होते. बघूया सविस्तर माहिती, यावेळेला कोण काय कशी माहिती दिली, सर्व सविस्तर माहिती ऐकूया आपण या व्हिडिओ बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. आपण बघतोय की रोटरी आय हॉस्पिटलसाठी एक नवीन अद्ययावत चालता फिरता दवाखाना ज्याला म्हणता येईल किंवा दवाखाना आपल्या दारी अशी एक अद्ययावत मशीन आपल्याकडे आलेली आहे. आणि रोटरी आय हॉस्पिटलच्या डॉक्टर अल्फिया मॅडम ज्यांनी आत्तापर्यंत अनेक हजारो ऑपरेशन ज्यांनी केलेले सक्सेसफुली त्या मॅडम आपल्याबरोबर आहेत. आणि डॉक्टर अल्फिया मॅडमकडनं आपण जाणून घेऊया नेमकी या हॉस्पिटल या जी ही जी फिरती व्हॅन आहेत ही जी हॉस्पिटलला मिळालेली आहे या व्हॅनमधल्या काय काय सुविधा आहेत कशा त्या आपण जाणू घ्या. मॅडम आपका प्रबंधभूमीचं स्वागत करतो. मैं मॅडम आप कृपया आप इस व्हॅन के बारे में जरा हमारे दर्शकों को जानकारी दीजिएगा. हां बघा आपण बघतोय ही व्हॅन आहे. या व्हॅनमध्ये आता आपण आलो आहे मॅडम बरोबर आणि इथे बघतोय आपण कसं काय. हां मॅडम प्लीज बताइए क्या क्या चीज है इसके अंदर. हां हां ये देखिए ये पेशेंट का यूनिट है, रिफ्लेक्शन यूनिट. यहाँ पेशेंट बैठा के कंप्लीट उसका एग्जामिनेशन होगा. ये यहाँ पर मशीन पूरी अटैच है. यहाँ AR है जिसपे चश्मे का नंबर वगैरह एकदम एक्यूरेट निकलेगा पेशेंट का. ओके और इसका इसके साथ इधर आइए थोड़ा टर्न हो जाइए आप इधर देखिए. हाँ हाँ डिजिटल स्क्रीन है, विजन चार्ट. अच्छा हाँ इस चार्ट के ऊपर से मतलब उसके आँखों का ये होगा कि कैसे क्या उसको दिखता. ओके नजर है कितना चश्मा लगेगा या मोतिया है तो उसके हिसाब से उसका ऑपरेशन होगा. फिर ये यहाँ पर स्लिट लैंप है जिसमें फंडस कैमरा अटैच है. अगर इन केस पेशेंट को कुछ पैथोलॉजी रेयर क्लिनिकल डिजीज है तो वहीं के वहीं हम लोग फोटो लेके उसको एजुकेशनल पर्पस या आगे प्रेजेंटेशन करने के लिए भी रख सकते हैं. ये सब बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी, सब सारी मशीन जितनी यहाँ पर मौजूद है ये आज की लेटेस्ट जो वर्ल्ड में है वो सब पूरी अवेलेबल कराई है. या चलता फिरता दवाखाना जैसे कि बोलना चाहिए कि जो आ नहीं पाते हैं पेशेंट तो हम लोग उनके घर तक पहुंच के सेवा प्रोवाइड करेंगे. ये हमारा एम है, ये मिशन. बहुत बहुत बढ़िया. और ये इतनी मतलब एडवांस मशीनरी सब इसमें लगी हुई है. हाँ सब एडवांस मशीनरी. और ये फुल्ली AC है. ये देखिए AC वगैरह. पेशेंट को कोई तरीके की कोई तकलीफ नहीं. पेशेंट एक बार अंदर आएगा उसका थोरो आई का जांच होगी और उसके बाद एकदम सेटिस्फाई होके पेशेंट यहाँ से वापस जाने वाला है. अच्छा लेंसोमीटर है, स्लिट लैंप है, ये फंडस कैमरा अटैच है, डिजिटल विजन चार्ट है. यहाँ पर अगर इन हाँ ये
स्पेशली ग्लॉकोमा के पेशेंट जांच करने के लिए जो आईओपी लेने की जरूरत पड़ती है, गोल्ड स्टैंडर्ड एप्लेनेशन टोनोमीटर भी यहाँ पर अटैच है। मतलब ऐसा नहीं है कि पेशेंट को पेरिफेरी में कुछ चीज कॉम्प्रोमाइज मिलेगी, सारी चीज सारी सुविधा ये वैन में है जो हमें उनके डोर स्टेप पे जाके हम लोग प्रोवाइड करेंगे। बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया मैडम। मी अजय सुभाष शाह, अध्यक्ष रोटरी आय हॉस्पिटल व रोटरी चैरिटी ट्रस्ट। आजपर्यंत आमच्या हॉस्पिटलला 2 लाख ऑपरेशन पूर्ण झालेले आहेत व त्याचप्रमाणे आमच्या हॉस्पिटलला 50 लाखाच्या नव्या मशिनरी आलेल्या आहेत। बी स्कॅन मशीन हे डोळ्यांच्या सोनोग्राफीसाठी वापरले जाते, तसेच आमच्याकडे पेरिमेट्री मशीन नवीन आलेले आहेत, ते काचबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जाते, व तसंच आमच्याकडे बायो मशीन आलेलं आहे, ते रेटिना सर्जरीसाठी वापरले जात आहे। तसंच आमच्याकडे स्क्विनची सर्जरीसुद्धा सुरू झालेली आहे आणि नवीन एक व्हॅन आलेली आहे व 3 कोर्सेस आमच्याकडे सुरू झाले, त्याची माहिती डॉक्टर दिलीप भावसार आपल्याला देतील। नमस्कार, मी डॉक्टर दिलीप भावसार, ट्रस्टी रोटरी हॉस्पिटल। यावर्षी रोटरी हॉस्पिटलला 2 मोठे प्रकल्प सुरू होत आहेत। पहिला आहे डोळ्यांचा दवाखाना आपल्या दारी, साधारण 30 ते 32 लाखाची व्हॅन रोटरी क्लब ऑफ मालेगाव रोटरी इंटरनॅशनल आपल्याला गिफ्ट दिलेली आहे। ह्या व्हॅनमध्ये सर्व प्रकारचे अत्याधुनिक इंस्ट्रुमेंट असल्यामुळे ही व्हॅन ज्या गावाला जाईल त्या ठिकाणी सर्व पेशंटला आपण एकाच वेळी तपासणी करू शकतो आणि पेशंटचं येण्याजाण्याचा खर्च आणि त्रास हा वाचू शकतो, याचा फायदा सर्वांनी घ्यावा। दुसरा जो कोर्स आहे, आपल्याला 2 प्रकारचे मेडिकलचे कोर्स आपल्याला संबद्ध झालेले आहेत। पहिला आहे MBBS नंतर 2 वर्षाचा CPS कोर्स, म्हणजे MBBS नंतर डोळ्यांचे तज्ज्ञ तयार करण्याचा हा कोर्स आहे। त्याचा 2 वर्षाचा कोर्स असल्यानंतर इथे आपल्याला त्याची प्रॅक्टिस पण मिळेल आणि त्याचा फायदा लोकांना होऊ शकेल। दुसरा जो आहे 2 कोर्सेस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्याकडचे 2 कोर्सेस आपल्याला मिळालेले आहेत। नेत्रतज्ज्ञ जसं आपण तयार करतो तसं तंत्रज्ञ तयार करण्याचे हे 2 कोर्सेस आहेत, ऑप्टोमेट्री आणि ऑप्थॉल्मिक सायन्सेस। यासाठी 12वी पास आणि त्यात बायोलॉजी घेतलेले पाहिजे। अशा लोकांना आपण ॲडमिशन देऊन चांगले नेत्र तंत्रज्ञ आपण तयार करू शकतो, सर्वांनी याचा फायदा घ्यावा अशी विनंती आपण करण्यात येत आहे। डॉक्टर साहेब, MBBS नंतरचा जो कोर्स आहे तुमचा, तो किती विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी? दरवर्षी 2 लोकांना ऍडमिशन मिळत असते त्यासाठी। अच्छा, आणि किती वर्षाचा कोर्स म्हणून? हा 2 वर्षाचा कोर्स। त्याच पद्धतीने जो 12वी सायन्स नंतरचा जो कोर्स आहे त्याला 2 वर्षाचा कोर्स आहे आणि प्रत्येक कोर्ससाठी 20-20 लोकांची ऍडमिशन आपल्याला मिळणार आहे दरवर्षी। कोणते ते 2 कोर्स? ऑप्टोमेट्री आणि ऑप्थॉल्मिक सायन्सेस। दोघांची 20-20 सीट आहे, 20-20, 40 आणि याच्या अशा पद्धतीने। करेक्ट। डॉक्टर साहेब, याची फी वगैरे काय असणार आहे? फी आता गव्हर्नमेंट ठरवत असते, दरवर्षी गव्हर्नमेंट ठरवत असते, यावर्षी जी गव्हर्नमेंट ठरवेल ती फी आपण घेऊ। बरं, या ज्या ऍडमिशन आपण देणार आहे या कशा पद्धतीने, म्हणजे मेरिट लिस्ट प्रमाणे का कशा पद्धतीने? करेक्ट। CPS जे DMS कोर्स आहे तो गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आणि नीटमध्ये जे पास होतात त्यांच्याप्रमाणे आपल्या ऍडमिशन त्यांच्याकडून सेंट्रली होणार आहे ऍडमिशन। खूप खूप धन्यवाद। पण त्याचबरोबर मी असं विचारतो, ही जी तुमची मोबाईल व्हॅन, तुम्ही अद्ययावत ही मोबाईल व्हॅन, मला वाटतं मालेगाव तालुक्यात किंवा जिल्ह्यात पहिली आहे का? कसं? करेक्ट, जिल्ह्यात पहिलीच आहे। आणि ही आपण कशी कशी कुठे कुठे नेणार आहे, काय पद्धत? जिथे जिथे गरज आहे, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी एरियामध्ये ज्या लोकांना यायचा त्रास होतो येण्याजाण्याचा, त्यांच्यापर्यंत आपण पूर्ण OPD घेऊन जाणार आहोत। बरं, आणि याच्यात जे पेशंट आपण तपासले जाणार त्याचं कसं, फ्री ऑफ चार्ज असणार आहे का काय चार्ज असणार? आपण प्रयत्न असं करणार आहोत, आदिवासी एरियामध्ये आपण फ्री ऑफ चार्ज देणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपण 10 रुपये घेतो कमीत कमी फी, ते आपण घ्यायचा प्रयत्न करू आणि ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे फ्री घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। श्री पारस पॅशन वर्ड, रिश्ता वही खुशिया नाही, एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। राजधानी राजधानी हिमाचल नानचंद टेक्सटाइल मार्केट मालेगाव, साड़ी और कुर्ती का होलसेल एवं रिटेल शोरूम, होंडा शोरूम के बाजू में निसर्ग चौक मालेगाव।